अंधारा ठिकाणाहून आकाशाकडे पाहताना एक पांढरटसर असा एक पट्टा आपल्याला दिसतो. हा पांढरट पट्टा कशाचा, पुरातन काळी याच्यात काही अंदाज येत नव्हता. मात्र जर तुम्ही पाहिलं तर दक्षिणोत्तर असा हा पूर्णपणे क्षितिजापासून क्षितिजापर्यंत असा पट्टा दिसायचा. ज्यावेळी द्रोणींचा शोध लागला त्यावेळी पहिल्यांदा गॅलिलिओनं आकाशाकडे पाहिलं आणि त्याला त्याने ज्यावेळी या पांढऱ्या पट्ट्याकडे पाहिलं त्यावेळी त्याला कळलं की या पांढऱ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूळ आहे, तारे आहेत, तारकागुच्छ आहेत. हे तारकागुच्छ आणि धूळ यांना बघून आपली आकाशगंगा बनते. आपल्या आकाशगंगेचं जर तुम्ही पाहिलं कल्पना अशी केली गेली आहे की ते एक मोठं भुईचक्र आहे. या भुईचक्राचा व्यास जो आहे तो जवळजवळ 1,00,000 प्रकाशवर्ष. प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाश एका वर्षात इतकं अंतर पार करतो त्याला म्हणायचं एक प्रकाशवर्ष. प्रकाशाचा वेग आहे सेकंदाला 3,00,000 आणि यात एका 3,00,000 तुम्ही गुणायचं एका वर्षाच्या सेकंदानं. एका वर्षात सेकंद असतात रफली 3 कोटी. म्हणजे 3,00,000 × 3 कोटी असं करत 10 दशलक्ष किलोमीटर म्हणजे एक प्रकाशवर्ष. म्हणजे आपल्या आकाशगंगेचा व्यास आहे 1,00,000 प्रकाशवर्ष. याचा जो मध्यभाग आहे हा थोडासा फुगीर आहे आणि तो फुगीर जो आहे तिथं आकाशगंगेच्या मध्यभागामध्ये प्रचंड मोठे ताऱ्यांची गर्दी आणि धूळ आहे आणि ही हा जो फुगीर भाग आहे हा रफली 10 ते 20 प्रकाशवर्ष एवढा असा भाग आहे. त्याच्या भोवती प्रभामंडल आहे आणि प्रभामंडलाच्या बाहेर तारकागुच्छांची गर्दी आहे आणि त्याला हेलो म्हणतात. म्हणजे मध्यभाग नंतर बाहेरचा प्रभामंडल आणि सर्वात शेवटी हेलो म्हणजे तारकागुच्छ असा हा आपला आकाशगंगेचा भाग असावा असा अंदाज केला जातोय. आता या आकाशगंगेमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ आहे. या धुळीमध्ये धूळ आणि वायू आहेत. तर कुठले वायू, प्रामुख्याने हायड्रोजन, नंतर कार्बन, ऑक्सिजन, सिलिकेट्स अशा अनेक प्रकारची धूळ वायू आणि धुळ्यांची गर्दी तिथे दिसते. आता आपल्या आकाशगंगेचा जो मध्यभाग आहे जर तुम्ही आकाशाला कळत त्याने जर पाहिलं तर धनुराशीकडे जर तुम्ही पाहिलं तर धनुराशीच्या भागाकडे प्रचंड मोठा धुरकट भाग दिसतो. तिथं त्या दिशेकडे आपल्या आकाशगंगेचा मध्यभाग आहे. हा मध्यभाग तिथले तारे जे आहेत ते तारे एका बिंदूभोवती एका भागाभोवती अतिशय वेगाने फिरत असतात दिसतात. ते का फिरतात तर असा अंदाज केला जातोय की त्या सेंटर त्या भागा त्या बिंदूभोव त्या ठिकाणी एखादं कृष्णविवर असावं आणि कृष्णविवराच्या बाजूचे तारे ते अतिशय वेगानं कृष्णविवरावरती फिरतात. शास्त्रज्ञांच्या मते कृष्णविवराचं जे वस्तुमान आहे ते जवळजवळ 40,00,000 सूर्यमास सोदर मास एवढं आहे. आपला सूर्य आकाशगंगेच्या पातळीत आहे आणि तो आकाशगंगेच्या मध्याभोवती फेरी मारतोय. तर आपला सूर्यचा वेग जो आहे तो आकाशगंगेच्या भोवती फिरताना तो जवळजवळ 200 किलोमीटर्स पर सेकंद एका सेकंदाला 200 किलोमीटर इतक्या वेगानं तो फिरतोय. आणि सूर्याचं जर स्थान पाहिलं आकाशगंगेत तर तो आकाशगंगेच्या मध्यापासून जवळजवळ 30,000 प्रकाशवर्ष अंतरावरती आहे आणि त्याच्या अशा फेऱ्या चालू आहेत. जवळजवळ 20 ते 25 कोटी वर्षानंतर सूर्याची एक फेरी होते. अगणित सूर्यांच्या अगणित ताऱ्यांच्या गर्दीत आपली सूर्यमाला आहे. सूर्यमालामध्ये प्रमुख जो आहे तो आपला सूर्य. या सूर्य किती मोठा आहे तर संपूर्ण समजा सूर्यमालेचं वजन जर केलं तर त्यातला 99.86% एवढा सूर्य आहे आणि उरलेल्या 14% सर्व ग्रह त्यांचे उपग्रह म्हणजे सॅटेलाइट किंवा चंद्र धूमकेतू अशा सर्व आणि लघुग्रह अशा सर्वांची बेरीज फक्त 14% होते आणि सर्वात मोठा दिसतो तो सूर्य. हा सूर्य समजा आपण एखादा आपण आता कल्पना करूया की हे सूर्य आणि सूर्यमाला समजा एखाद्या ग्राउंडवर ठेवायची ठरली तर ते कसं चित्र दिसेल. तर मध्यभागी आपण सूर्य ठेवूया. कल्पना करूया आपण सूर्याचा आकार एका चेंडू एवढा म्हणजे बास्केटबॉलचा चेंडू आपण कल्पना करूया. तर मग आपली पृथ्वी केवढी होईल तर पृथ्वी अगदी छोट्याच्या बोरा एवढी होईल. की आपला गुरु ग्रह जो सर्वात मोठा ग्रह असतो तो केवढा होईल तर तो पिंगपॉंगच्या बॉल एवढा होईल. आणि हे सर्व ग्रह ओळीनं जर मांडायचे धरले आपल्या ग्राउंडवरती तर मध्ये बास्केटबॉलचा आकाराचा सूर्य, त्याच्यानंतर जवळजवळ 45 फुटावर आपल्याला पृथ्वी ठेवायला लागेल बुध ठेवावा लागेल, त्याच्यानंतर 110 फुटावर आपल्याला पृथ्वी ठेवायला लागेल आणि सर्वात शेवटचा ग्रह जो आहे प्लुटो त्याचं अंतर आपल्या सूर्यापासून जवळजवळ 8.5 मैल इतकं ठेवावं लागेल. म्हणजे इतकं प्रचंड मोठं आपली सूर्यमाला आहे आणि ही सूर्यमाला आपल्या विश्वात आपल्या आकाशगंगेत असून आपल्या आकाशगंगेत जर तिचं जर स्थान पाहिलं तर ते अक्षरशः नगण्य आहे. म्हणजे आकाशातले सर्व विश्वातले सर्व ताऱ्यांची जर बेरीज केली तर ती 10^-30 ती होईल आणि त्यातला एक भाग म्हणजे आपली सूर्यमाला होईल. आकाशगंगेमध्ये आपल्या पृथ्वीचा किंवा आपल्या सूर्यमालेचा किंवा आपल्या सूर्याचा जन्म कसा झाला असावा याविषयी अनेक वर्षापासून
अनेक 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 मतप्रवाह होते. त्यातला आत्ता मानला गेला मतप्रवाह असा आहे की सूर्य आणि त्याच्या भोवतालचे फिरणारे जे ग्रह ते एकाच पातळीत आहेत आणि एका दिशेने फिरतात. याचा अर्थ यांचा जन्म सूर्य आफ्रिकेपासून झाला असला पाहिजे असं आता मानलं जाते. काय झालं, 5 अब्ज वर्षापूर्वी या संपूर्ण आकाशगंगेच्या मध्यभागामध्ये काहीतरी गडबड झाली. एखादा मोठा असा मेघ जो असेल तो आकुंचन पावायला लागला. आकुंचन पावता 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 तो स्वतःभोवती फिरायला लागला आणि असा मोठा गोळा तयार होत गेला. हा गोळा वेगाने फिरायला लागला आणि आतल्या भागामध्ये अणुभट्टी पेटल्यामुळं तिथं सूर्याचा जन्म व्हायला लागला. आणि ही अणुभट्टी हा जो गोळा आहे हळूहळू त्याची चपटी निर्माण झाली आणि ह्या चपटीच्या मध्यभागी जो भाग आहे त्यातनं सूर्याचा जन्म झाला. आणि जे आजूबाजूला फिरणारे जे द्रव्य होतं त्याचे छोटे छोटे गोळे होत गेले. छोट्या गोळ्यातनं लघुग्रह निर्माण झाले. लघुग्रहातनं शेवटी ग्रहांचा जन्म झाला. असं करताना एक झालं की सूर्य आणि त्याच्या जवळचे जे ग्रह जन्मले ते त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घन पदार्थ जमले आणि बाहेरचा म्हणजे पुढचे शेवटच्या ज्या चकतीच्या शेवटच्या भागामध्ये बाहेरच्या भागामध्ये वायूंचे गोळे असल्यामुळं गुरु शनी युरनस नेपच्यून असे जे ग्रह जन्मले ते पूर्णपणे वायूंचे गोळे होते. आता आपण पुढील भागामध्ये या सर्व ग्रहांच्या विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत.